नमस्कार, आपण पाहतात कटुसत्य लाईव्ह न्यूज। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक, कमेंट करून महाराष्ट्रभरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका। एका महिलेचा खून करून तिचं प्रेत गाडून टाकण्यात आलेलं होतं। अतिशय आव्हानात्मक अशी परिस्थिती होती आणि या ठिकाणची जी महिला आहे ती शेतामध्ये पाणी धरण्याचं काम करत असताना आरोपीने त्या ठिकाणी तिला गाठलं। तिला फावड्याच्या सहाय्याने डोक्यामध्ये वार करून तिला मारून टाकलं। परी पोलीस स्टेशनच्या आधीमध्ये एक दरोड्याचा प्रकार घडलेला होता आणि अतिशय धाडसी अशा प्रकारचा हा दरोडा होता। त्या ठिकाणी अतिशय जहाल असा एक डॉग देखील उपस्थित होता, परंतु तो कुठल्याही प्रकारे भुंकलेला नव्हता आणि ह्या एकंदर दरोड्यामध्ये जवळपास 17.5 लाख रुपयांचा ऐवज हा दरोडेखोरांनी त्या ठिकाणी जबरीची चोरी करून लुटून नेलेला होता। ह्या घटनेची उकल करण्यासाठी मागील काही दिवसापासून पोलीस निरीक्षक दिंडोरी, त्याचप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, त्यांचे सर्व अंमलदार आणि पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील हे प्रयत्नशील होते। आता ह्या गुन्ह्याची उकल करण्यामध्ये नाशिक ग्रामीण पोलिसांना यश मिळालेलं आहे। या गुन्ह्यामध्ये एकूण जे 7 आरोपी आहेत त्यातले 4 आरोपी अटक करण्यामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे आणि ह्या गुन्ह्याचा जवळपास 16 तोळे जो सोन्याचा ऐवज आहे ज्याची किंमत 4,60,000 रुपये होते तेवढा ऐवज आता आम्ही याच्यामध्ये हस्तगत केलेला आहे। हे जे आरोपी आहेत ही एक आंतरराज्यीय टोळी आहे। यामधले काही नाशिक शहरातले आरोपी आहेत आणि काही मध्य प्रदेशचे आरोपी आहेत। या एकंदर 7 आरोपींच्या टोळीमध्ये नाशिक शहरातले 3 आणि मध्य प्रदेशचे देवास आणि इंदोर या ठिकाणचे 4 आरोपी आहेत। तर यातल्या 4 आरोपींना आम्ही आत्तापर्यंत अटक केलेली आहे। उर्वरित जे 3 आरोपी आहेत हे लवकरच आम्ही या गुन्ह्याच्या तपासामध्ये अटक करू। आरोपींच्या विरुद्ध वेगवेगळ्या म्हणजे आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये, त्याचप्रमाणे शेजारच्या औरंगाबाद, त्याचप्रमाणे इतर राज्यात देखील यांच्यावरती मोठ्या प्रमाणावरती गुन्हे दाखल आहेत। आरोपींनी जी कबुली या निमित्ताने दिलेली आहे, त्यांच्या म्हणण्यानुसार त्या भागातल्या काही इलेक्ट्रिक ज्या डीपी आहेत त्यातली कॉपर वायर सोडण्यासाठी ते रेकी करत असताना हा एक बंगला त्यांना थोडासा एकांतामध्ये दिसला आणि त्यानंतर ह्या गुन्ह्यांचं नियोजन त्यांनी केलं अशा प्रकारे तपासामध्ये त्यांनी माहिती सांगितलेली आहे। एकंदरीत हा अतिशय धाडसी आणि पोलिसांना अतिशय चॅलेंजिंग असणारा एक गुन्हा, याची उकल करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत आणि उर्वरित जे आरोपी आहेत यांना लवकरच अटक करून गुन्ह्यातला जो संपूर्ण मुद्देमाल आहे तो आम्ही निश्चितच हस्तगत करू। पुणे ग्रामीणचा एक गुन्हा होता, त्याच्यामध्ये हे 3 आरोपी अटक होते आणि एक जो आरोपी आपण सुरुवातीला अटक केलेला आहे नौशाद नावाचा, तो आपल्या नाशिक शहरातला रहिवासी आहे। त्याच्यावरूनच आपल्याला ही लिंक पुढं डेव्हलप करण्यामध्ये त्याची मदत झालेली आहे आणि मग ह्या 4 आरोपींना आपण आत्तापर्यंत अटक केली। एकंदरीत खूप चांगलं काम या निमित्ताने पोलिसांनी केलं। तो देखील दरोड्याचा गुन्हा आहे, पुणे ग्रामीण या ठिकाणी दाखल असलेला जो गुन्हा आहे, आळेफाटा पोलिसांना तो गुन्हा रजिस्टर आहे आणि तो देखील एक दरोड्याचाच गुन्हा आहे। आमच्या माहितीप्रमाणे त्या गुन्ह्यात देखील 40 लाख रुपयांची मालमत्ता यांनी जबरीने चोरून नेलेली होती। आता हे बरेच ऑपरेशनल डिटेल्स आहेत, मला वाटतं ते सर्व या ठिकाणी शेअर करणं उचित राहणार नाही, परंतु या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो की सतत आमचे जे प्रयत्न होते त्याला हे यश मिळालेलं आहे आणि त्यामुळंच अतिशय धाडसी अशा प्रकारचा हा जो गुन्हा आहे तो आम्ही उघडकीस आणलेला आहे। हे 4ही जे आरोपी आहेत ते मी सांगितल्याप्रमाणे कॉपर वायर आणि त्याचप्रमाणे काही दरोड्याचे, जबरी चोरीचे देखील गुन्हे त्यांच्यावरती नोंद आहेत। वेगवेगळ्या प्रकारामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ही एकत्रित जी गँग आहे, म्हणजे त्याच्यामध्ये नाशिकचे आरोपी आहेत, मध्य प्रदेशचे आरोपी आहेत, हे एकत्रित येऊन यांनी वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे आंतरराज्यीय टोळी ज्याला म्हणता येईल अशी ही टोळी आहे आणि त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी हे गुन्हे केलेले आहेत। दुसरा जो प्रकार आहे, आपल्याला माहिती आहे की 3-4 दिवसापूर्वी मालेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका महिलेचा खून करून तिचं प्रेत गाडून टाकण्यात आलेलं होतं। अतिशय आव्हानात्मक अशी ही परिस्थिती होती आणि या ठिकाणची जी महिला आहे ही शेतामध्ये पाणी धरण्याचं काम करत असताना आरोपीने त्या ठिकाणी तिला गाठलं। तिला फावड्याच्या सहाय्याने डोक्यामध्ये वार करून तिला मारून टाकलं, त्याचबरोबर तिला गळफास देखील दिला आणि तिच्या अंगावरचे दागिने काढून
त्याने त्या ठिकाणाहून पोबारा करण्याचा प्रयत्न केला, परंतु गळ्यातले दागिने एवढेच पुरेसे नाहीत म्हणून तिच्या पायामध्ये जे काही चांदीचे वाळे होते ते देखील काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु हे वाळे अतिशय घट्ट होते आणि त्यामुळं त्याच ठिकाणी असणाऱ्या फावड्याच्या सहाय्याने ह्या महिलेचे पाय तोडण्याचा देखील त्या आरोपीने प्रयत्न केला, परंतु फावड्याने पाय तुटत नाहीत असं म्हटल्यानंतर त्याने त्या महिलेचं प्रेत आपल्या मोटरसायकलवरती टाकलं आणि तिथून जवळपास 1 किलोमीटर अंतरावरती मोटरसायकलवरती टाकून हे प्रेत त्या ठिकाणी घेऊन गेला। त्या ठिकाणी महिलेचं प्रेत त्याने मोटरसायकलवरून खाली उतरवलं, त्या महिलेचे सगळे कपडे काढून तिला विवस्त्र करून तिचे कपडे आणखी काही अंतरावर एका पांथळीच्या जागेमध्ये त्यांनी पाण्यामध्ये टाकून दिले, आपले हात धुतले आणि त्या ठिकाणाहून तो निघून शेजारच्या एका गावामध्ये गेला, जे गाव साधारणतः 4 किलोमीटर अंतरावरती आहे। त्या गावामध्ये गेल्यानंतर त्याने तिकडून एक कोयता खरेदी केला आणि मोटरसायकलवरून तो पुन्हा काही वेळाने घटनाच्या म्हणजे ज्या ठिकाणी त्याने ते प्लेट टाकलेलं होतं त्या ठिकाणी आला। त्या कोयत्याने त्याने त्या महिलेचे पाय घोट्यापासून पुन्हा कट केले, ते वाळे काढले आणि त्यानंतर त्या महिलेचं जे प्रेत आहे ते त्याच ठिकाणी त्याने गाडून टाकलं, तो पाय एक जो पाय होता त्याच ठिकाणी गाडून टाकला प्रेताबरोबर आणि दुसरा पाय त्याने झुडपामध्ये फेकून दिला। ज्यावेळेस ही वार्ता म्हणजे ही महिलेची अनुपस्थिती गावामध्ये समजली त्यावेळेस सर्वांनी सर्व ग्रामस्थांनी या महिलेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, तर त्यानंतर ह्या शिबारामध्ये आहे हे ग्रामस्थांनी जे काही काम घटना घडल्यानंतर सातत्याने केलं याचा परिणाम म्हणून यातला जो आरोपी आहे त्याला आता आम्ही अटक केलेली आहे। त्याच्याकडनं जे काही दागिने आहेत ते दागिने आम्ही आता हस्तगत केलेले आहेत आणि त्याच देखील एक अतिशय चांगलं आणि आव्हानात्मक डिटेक्शन म्हणजे आपल्याला आठवत असेल की येवला पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अशाच प्रकारे एका महिलेला गळफास देऊन तिचे देखील दागिने लुटण्यात आलेले होते आणि त्या देखील घटनेची उकल 3 दिवसामध्ये ग्रामीण पोलिसांनी केलेली होती। त्यानंतर हा देखील एक चॅलेंजिंग गुन्हा होता आणि याची देखील उकल 3-4 दिवसामध्येच पोलिसांना करण्यामध्ये यश मिळालेलं आहे। ह्या आपल्याला माहिती आहे की सिन्नर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पुणे नाशिक महामार्गावरती सिन्नरकडे येणारी जी लेन आहे त्या लेनवरती संध्याकाळच्या वेळेला अज्ञात इसमाचं प्रेत त्या ठिकाणी पडलेलं होतं। त्याच्या अंगावरती अनेक जखमा ज्या की धारदार शस्त्राने केलेल्या होत्या आणि त्याच बाजूला एक तलवार पडलेली होती। नंतर तपासामध्ये मैताची ओळख पटली आणि संपत तांबे असं त्याचं नाव असल्याचं निष्पन्न झालं आणि मग ज्यावेळेस या सर्व इसमाची माहिती घेण्याचा आम्ही प्रयत्न केला तर ह्या संपत तांबेवरती यापूर्वी वावी पोलीस स्टेशनला 363 प्रमाणे एक गुन्हा दाखल असल्याची माहिती आम्हाला त्यामध्ये मिळाली आणि मग ह्या गुन्ह्याची माहिती घेतल्यानंतर असं लक्षात आलं की संपत तांबे हा एक ड्रायव्हर होता, आयशर गाडीवरती म्हणजे माल वाहतूक करणाऱ्या गाडीवरती तो ड्रायव्हरचं काम करत असे आणि हे काम करत असताना गावातीलच एक इसम तो क्लीनर म्हणून एकदा घेऊन गेलेला होता आणि याला घेऊन तो साऊथ इंडियामध्ये गेलेला असताना हा जो क्लीनर म्हणून गेलेला माणूस आहे तो गावात परत आला नाही आणि त्यामुळं ह्याच माणसाने याचं काहीतरी बरं वाईट केलेलं असावं असा त्या क्लीनरचा जो क्लीनर माणूस होता त्याच्या मुलांचा याच्यावरती संशय होता आणि त्यावरूनच हा 363 गुन्हा वावी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला होता। ह्या गुन्ह्याच्या तपासामध्ये वावी पोलिसांनी साऊथ इंडियामध्ये जाऊन त्या ठिकाणी हा जो क्लीनर होता जो गायब आहे तर त्याच्या मुलांना देखील घेऊन हा तपास त्या ठिकाणी केलेला होता, परंतु त्या गुन्ह्याची उकल झालेली नव्हती। त्यानंतर ह्या घटनेचा राग मनात ठेवून म्हणजे आपले वडील ह्या संपत तांबेमुळे गायब आहेत ह्या घटनेची कुठेतरी मनामध्ये खुणगाड बांधून किंवा त्याचा राग मनामध्ये ठेवून त्याचा जो मुलगा आहे प्रवीण तांबे त्यानेच हा गुन्हा केलेला आहे अशी एक प्राथमिक माहिती आम्हाला तपासामध्ये मिळालेली होती आणि मग ह्या प्रवीण तांबेचा शोध घेत असताना हा तळेगाव दाभाडे या ठिकाणी काम करत आहे अशा प्रकारची देखील माहिती पोलिसांना मिळाली आणि प्रवीण तांबे हा घटनेच्या दिवशी सिन्नर या ठिकाणी आलेला होता आणि तो घटनास्थळाच्या परिसरामध्ये त्याचं वास्तव्य होतं अशी माहिती मिळाल्यानंतर याच्यामध्ये आम्ही पोलीस पथकं त्याला शोधण्यासाठी रवाना केल्यानंतर आमच्या पुणे येथे गेलेल्या पथकाने त्याला पकडून आणलेलं आहे। त्याने देखील ह्या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि केवळ आपले वडील ह्या मैताच्या मुळच गायब असल्याच्या रागातून त्याने हे कृत्य केलं असल्याची कबुली या निमित्ताने दिलेली आहे। तर हे देखील एक चांगलं डिटेक्शन आहे आणि हे खूप अल्पावधीत आपले पोलीस त्याच्यामध्ये पोहोचले। त्याबद्दल आमच्या ॲडिशनल SP माधुरी कांगणे, त्याचबरोबर उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, त्याचबरोबर जे सिन्नरचे आमचे PI मुटकुळे आहेत आणि LCBची आमची जी टीम आहे हेमंत पाटील आणि त्यांचे सर्व अंमलदार
या सर्वांनी उत्कृष्टरित्या सांघिक काम करून हा गुन्हा देखील तेवढ्याच शीघ्रतेने उघडकीस आणल्याबद्दल तपास पथकांना आम्ही 15,000 रुपयाचं बक्षीस देऊन त्यांचा गौरव केलेला आहे. पात्रा निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटू सत्य लाईव्ह न्यूज. धन्यवाद.